शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अनिकेत शेळके तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, ह्या पिकांना त्यामध्ये फवारणी घेण्याचं त्यामध्ये काम चालू आहे. तर ज्यावेळेस आपण पहिली फवारणी घेत असतो, एक सगळ्यात मेन काम असतं की आपल्या पिकाचा जास्तीत जास्त फुटवा झाला गेला पाहिजे. पण हा फुटवा होण्यासाठी नेमकी आपण कोणती औषधं वापरावी हा प्रश्न अनेक वेळेस शेतकऱ्यांना पडत असतो. तर आज मी तुम्हाला जे काही टॉपचे 5 टॉनिक असणार आहे याबद्दलची मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्यांचा वापर तुम्ही सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा तूर असेल यांसारख्या पिकांचा फुटवा करण्यासाठी या टॉनिकचा त्यामध्ये वापर करू शकता. प्रामुख्याने हे जे काही टॉनिक आहे हे मी वैयक्तिक त्यामध्ये वापरलेलं आहे आणि ज्या टॉनिकचे मला चांगले रिझल्ट आलेले आहे ते टॉनिक आज या ठिकाणी मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, एक सगळ्यात जे पहिलं टॉनिक आहे आणि खरं तर माझ्या खूप आवडीचं, मी बऱ्याच वेळेस अनेक व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना सांगत असतो, ते म्हणजे की बायोविटा एक्स. ह्या एक टॉनिकचं तुम्ही जर तुमच्या पिकाचा फुटवा करायचा असेल तर अशा वेळेस वापर करू शकता. अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला बायोविटा एक्स ह्या टॉनिकचे पाहायला मिळतात. तर हे वापरत असताना जो काही तुमचा 15 लिटरचा पंप असेल, 15 लिटरच्या पंपासाठी 30 ml वापरणं गरजेचं आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, स्पेशल करून तुम्हाला जास्त समजा वाढ नाही पाहिजे, नुसते तुम्हाला जास्तीत जास्त करून फुटव्यांची संख्या वाढवायची आहे, तर अशा वेळेस तुम्ही चॅलेंजर जे औषध आहे ह्या औषधाचा वापर करू शकता. हे सुद्धा फुटव्यासाठी अतिशय खूप चांगलं रिझल्ट देणारं औषध आहे. स्पेशल करून जर तुम्हाला फुटव्यांची संख्या वाढवायची असेल तर अशा वेळेस याचा वापर करू शकता. चॅलेंजर वापरत असताना 15 लिटरच्या पंपासाठी 5 ml वापरणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, जे 3 नंबरचं जे टॉनिक आहे ते म्हणजे की MHXL, हे त्यामध्ये बायोस्टॅट कंपनीचं टॉनिक आहे. याचे सुद्धा अतिशय खूप चांगले रिझल्ट, वाढ आणि फुटवा असे दोन्ही हे त्यामध्ये काम करतं. याचा देखील तुम्ही वापर करू शकता. हे वापरत असताना 15 लिटरच्या पंपासाठी 30 ml वापरणं गरजेचं आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, जे 4 नंबरचं टॉनिक आहे ते म्हणजे की KB बायो ऑर्गॅनिकचं नोवाझाइम. हे सेम त्यामध्ये बायोविटा एक सारखं आहे, त्याच पद्धतीचे याचे त्यामध्ये रिझल्ट आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला पूर्णपणे जैविकमध्ये औषध वापरायचं असेल तर अशा वेळेस या नोवाझाइम या औषधाचा वापर करू शकता. याचे सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट फुटव्यासाठी, वाढीसाठी आणि एक हिरवेपणा जर वाढवायचा असेल तर अशा वेळेस खूप चांगले रिझल्ट आहे. हे वापरत असताना 15 लिटरच्या पंपासाठी 30 ml वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे 5 नंबरचं टॉनिक आहे ते म्हणजे की यारा कंपनीचं बायोट्रॅक, याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला, वाढ, फुटवा आणि एकंदरीत अन्नद्रव्याची जर कमतरता पडलेली असेल तर ती भरून करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. याचं जे काही प्रमाण आहे 15 लिटरच्या पंपासाठी 40 ml आहे. अशा पद्धतीने हे जे काही 5 टॉनिक आहे, जर वाढ करायची असेल, तुम्हाला फुटवा वाढवायचा असेल आणि पिकामध्ये हिरवेपणा आणायचा असेल तर ह्या 5 टॉनिक पैकी तुम्ही ही कोणत्याही एका टॉनिकचा वापर करू शकता. अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि हे सगळ्याच टॉनिकचे मी वैयक्तिक वापर केलेला आहे, ज्याचा काही फीडबॅक आहे खूप चांगले ह्या टॉनिकचा आलेला आहे, म्हणून हे मी तुमच्यासाठी सजेस्ट करत आहे. याच्या व्यतिरिक्त जर एखादं कोणतं चांगलं टॉनिक असेल तर ते खाली नक्की कमेंट करा, जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना माहीत पडेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.